भारतीय जनता पार्टीच्या वतीने फुलंब्री तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 वर्षाच्या काळात त्यांनी 2 वेळा पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली आणि या काळात देशातील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत। या अनुषंगाने त्यांच्या या कार्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे कोरोना महामारीच्या या काळात जनतेची व ज्यांनी या काळात महत्त्वाची भूमिका बजावली अशांचा सत्कार करण्यात आला। या अनुषंगाने फुलंब्री तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तर्फे बिल्डा येथे कोविड केअर सेंटर मध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उपचार करीत असलेल्या डॉक्टरांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट व वाफ घ्यायची मशीन वाटप करण्यात आली। त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची असल्यामुळे फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्याकडे मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट सुपूर्त करण्यात आले, तर वडोद बाजार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट वाटप करण्यात आले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांची उपस्थिती होती। त्याचप्रमाणे ओढत बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात भारतीय जनता पार्टी ओढत बाजार यांच्या वतीने आवश्यक अशा वस्तू देण्यात आल्या। तर तळेगाव येथे भोकरदन पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष कैलास गवाड यांच्या वतीने सर्कल मधील आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या व डॉक्टरांना मास्क व पीपीई किट वाटप करण्यात आली। तसेच गणोरी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्यापुढेही जाऊन वेळप्रसंगी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कारही केले अशा फुलंब्री येथील रुग्णवाहिका चालकांचा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला। सदरील कार्यक्रमाप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष सुहास सिरसाट आणि आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूयात। हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश एक वेगळ्या पद्धतीचा उद्देश या ठिकाणी आहे। 7 वर्षापूर्वी 26 मे 2014 आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घेतली, पंतप्रधानपदाची शपथ घेतली। आता 7 वर्ष पूर्ण होत आहे। या 7 वर्षाच्या काळामध्ये जे काही जुने प्रलंबित प्रश्न असतील या भारतासमोरचे, ते सोडवण्याचं काम त्यांनी या कार्यकाळामध्ये केलं। काही वंचित लोकांना त्यांच्यापर्यंत जे पोचत नव्हतं ते पोचवण्याचं काम केलं। जे जुने आपल्या भारताचे पंतप्रधान राजीव गांधी ते म्हणत होते, ते पंतप्रधान असतानाच ते म्हणत होते की शासन एक उपाय पाठवतं, त्यावेळेस लाभार्थ्यापर्यंत फक्त 15 पैसे त्या ठिकाणी जातात, 85 पैसे हा मध्येच तो कुठेतरी गायब होतो असं स्वतः पंतप्रधान म्हणत होते। परंतु आजची परिस्थिती, आज या 7 वर्षाच्या काळामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अशा पद्धतीची केली की आज 1 रुपया जर तिथून केंद्राने पाठवला तर तो 1 रुपया हा त्या लाभार्थ्याच्या त्याच्या खात्यामध्ये तो पूर्णच्या पूर्ण जातो। 23 मे 2019 आणि 26 मे 2014 त्या दिवशी मोदीजींनी 2 वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्याला 7 वर्ष होत आहेत आणि त्यामुळे या 7 वर्षाच्या काळानंतर कालचा दिवस आणि आता हा सप्ताह हा भारतीय जनता पार्टीने सेवा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी कोरोना संबंधीचं सॅनिटायझर असेल, मास्क असतील, किट असतील किंवा कोरोनाच्या या काळामध्ये
जे काही उपाय आपल्याला करता येईल ते उपाय करून हा सप्ताह साजरा करायचं सांगितलंय। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुहास सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पात्रीकर, पंचायत समिति सभापति सविता फुके, माजी सभापति सर्जराव मेटे, सरपंच पाकीजा पठान, उपसरपंच गोपाल वहाक, बाबा साहेब तांदळे, ओबीसी तालुका अध्यक्ष राम बनसोड, अल्पसंख्याक अध्यक्ष फारूक शेख, विजय देवमाळी, भगवान निरासे, गणेश तारू, राजेंद्र काळे, राजू तुपे आदि सह भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री।